राज्य में मराठा आरक्षण की पार्श्वभूमि पर चर्चाओं का दौर तेज होता जा रहा है। उसी बीच अब राज्य के मंत्री चंद्रकांत पाटिल द्वारा जरांगी पाटिल से अपील की गई है कि सरकार 24 तारीख तक इस मुद्दे पर विमर्श करी है, जिसके चलते जरांगी पाटिल ने भी इस विषय में सोचकर योग्य इनपुट सरकार को देना चाहिए। इस वक्त चंद्रकांत पाटिल ने सवालिया निशान उपस्थित किया है कि जरांगी पाटिल को बस आरक्षण चाहिए या दीर्घ काल तक टिकने वाला आरक्षण। सरकार प्रमुखाने मुख्यमंत्री महोदय 24 तारखेच्या आधी काय करता येईल असा विचार करताय। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुद्धा त्यांनी प्रमुख नेत्यांची बैठक केली, पण आता मी जी मांडणी केली खूप सुस्पष्ट केली, तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना नवीन गोष्टी सांगितल्या, याचाही मनोज जरांगे पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आरक्षण टिकणार हवंय का दिलं हवंय। टिकणार हवं असेल तर त्याला जो वेळ लागतो तो वेळ दिला पाहिजे। त्यात काही जणांनी स्वतःची बुद्धिमत्ता, विनोद पाटील, दिलीप पाटील सारखे आमच्या पुण्याच्या कोंढरींसारखे लोक आहेत की ज्यांची मग निमसे असतील तर खूप पुढे आली आहे, 14 ते 19 त्यांनी मेहनत घेतल्यामुळे मराठा आरक्षण मिळालं, त्यांनी सुद्धा यात इनपुट द्यावं, त्यांनी सुद्धा याच्यात मेहनत घ्यावी। आणि क्युरेटिव्ह पिटिशन लवकर कशी मार्गी लागेल किंवा कुणबी दिल्यानंतर ते टिकणार की नाही टिकणार, टिकायचं असेल तर कसं टिकेल, यासाठी सरकारला मदत केली पाहिजे। आणि मग त्यासाठी त्यांनी आत्ता मी जी मांडणी केली की निम्मी फी, होस्टेल, व्यवसायासाठी कर्ज अशा अनेक गोष्टी मी मांडल्या, 10% आर्थिक मागासाठी मी मांडलं। हा मोठं म्हणजे अधिसंख्याक पद इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी निर्माण केली, 1500 ती कोटात टिकवली आणि 2500 पदं अशी आहेत की ज्याच्यामध्ये आधी SEBC मध्ये ॲप्लिकेशन केलं होतं तेवढ्यात गेलं, तर त्यांना आर्थिक मागासमध्ये करमट करणं सोपं नव्हतं। ती कायद्याची लढाईसुद्धा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री जिंकल्यामुळे 4000 मराठा समाजातल्या तरुण तरुणींना आरक्षण गेल्यानंतरसुद्धा, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण दिल्यानंतरसुद्धा 4000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, याचा अर्थ सरकार सकारात्मक आहे। आणि त्यामुळे सरकार आपलं दुश्मन आहे अशा भूमिकेत काम करण्याचं कारण नाही। मनोज जरांगे पाटलांनी यावं, बसावं, कायद्याची जी बाजू आहे ती समजून घ्यावी, आपली काही इनपुट द्यावी कसं देता येतं। ते म्हणतात की मी दिलं आहे, पण आता तरी मोठमोठे तज्ज्ञ असं म्हणत आहेत की हे तुम्हाला राजकीय घोषणा म्हणून देता येईल, पण गायकवाड कमिशनने अतिशय अभ्यास करून दिलेलं नाही टिकलं, आणि त्यामुळे टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। हे सरकार हे प्रामाणिक आहे, ते थातुरमातुर काही करणार नाही।